सांगितलं की मी बोलणार नाही, आणि तो सगळा प्रसंग आपल्याला टी व्हीवर पाहायला मिळतो. मी अगदी शेजारी होतो, म्हणजे असंही नाही की ऐकू काही आहे. आणि त्यामुळे स्वतः मोदीजींची इच्छा होती की अजितदादाने बोललं पाहिजे, पण त्यांनी म्हटलं की नाही, मला आज कार्यक्रम पत्रिका ठरतानाच मी म्हटलं की मी काय बोलणार नाही. काही म्हणजे कशावरून गदारोळ उठेल काही सांगताच येत नाही. तसं मी म्हटलं तसं, तर माननीय मोदीजींपेक्षा कोणीच मोठा नाही. ते स्वतः त्यांना आणि ते म्हणजे ज्याला आपण कधी तोंड देखलं म्हणतो, जसं बोलायला निघाले आणि म्हणले तसं नाही, ते उठलेच नाही. आठवडत अरे भाई आपने पहिला बोलणं नाही. राष्ट्रवादी आंदोलन करते अजितदादा, तर अंतर्गत त्यामध्ये राजकारणाची किनार असल्याचं मला असं वाटतं की प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये हा अतिशय एक नॉर्मल प्रसंग आहे. राष्ट्रवादी म्हणते की अजितदादांचा अपमान नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान भाजपने केला. अपमानाचा काही विषयच नाही ना. देशाचे पंतप्रधान बोलले की देशाच्या पंतप्रधानांमध्ये सगळंच येतं, त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान म्हणजे अजितदादांना बोलायला नाही मिळत, त्यात महाराष्ट्राचा अपमान कसा काय झाला. देहूच्या संस्थांचे अध्यक्ष बोलले, त्याच्यानंतर पंढरपूरचे अध्यक्ष आणि आळंदीच्या अध्यक्षांनी सन्मान केला. आचार्य भोसले जे एका अर्थाने तरुण वारकरी नेता किंवा आध्यात्मिक नेता म्हणून सगळ्यांना मान्यता प्राप्त होत चाललेला आहे, त्यांनी आभार मानले. म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्राचा अपमान जर कुठे कुठे विषय येतो, हां देऊच्या संस्थानालाच बोलायला मिळालं नसतं तर असं म्हटलं पाहिजे की अपमान आहे. देऊच्या संस्थानाचे सगळे ट्रस्टी हे मंदिरामध्ये उपस्थित होते, कारण त्यांचा आग्रह होता की मंदिरामध्ये लोकार्पणाला आम्ही उपस्थित होतो. सगळे ट्रस्टी होते, त्यामुळे हा अनावश्यक वाद निर्माण केलेला आहे. आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला यातलं राजकारण कळतं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे